सेतु अभ्यासक्रमाच्या 27व्या दिवशीच्या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत। आज आपण संख्यावरील क्रिया या क्षेत्रामध्ये वजाबाकी दोन अंकी संख्यांची कृतीने वजाबाकी बघणार आहोत। बघा विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी तुम्हाला काड्या, नाणी, मणी वापरून वजाबाकी करायला सांगितलेली आहे। आता मी ऑनलाईन म्हणजे मोबाईल आणि या संगणकाच्या सहाय्याने ही वजाबाकी कशी करायची हे मी तुम्हाला दाखवून देतो। बघा मित्रांनो, दशक आणि एकक असं या ठिकाणी घर आखलेली आहेत आणि तुम्हाला पहिली म्हणजे सगळीच वजाबाकी ही एक अंकांची दिलेली आहे, आठवण्यासाठी वजाबाकी म्हणजे कमी करायची। आता पहिली वजाबाकी आहे 8 वजा 6, 8 वजा 6। तर मी काय करणार बघा मित्रांनो, तर समजा मी 8 गोल काढतो। बघा 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8। बघा 8 गोल काढले, मोजत मोजत बरोबर गोल काढायचे। आता मी हे काढलेले गोल यात मला 6 कमी करायचे आहेत, 8 मधून 6 घालवायचे आहेत म्हणजे 6 कमी करायचे आहेत। करूया कमी, बघा 1, हळूहळू कमी करायचं, मोजायचं आणि घालवायचं, नाहीतर मागं पुढं झालं की गणित चुकतंय। 2, 3, 4, 5 आणि 6, बघा बरं गोल किती राहिले मित्रांनो, 2। मग या ठिकाणी 2 उत्तर लिहायचं, या ठिकाणी 2 उत्तर लिहायचं। ओके, असंच दुसरं गणित काय सांगितलंय, 9 वजा 4। मग आपण काय करायचं बघा, मी आता उभ्या 2 9 रेषा ओढतो, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि 9। हां, मग या 9 मधून आपणाला 4 घालवायचे आहेत। बघा 1 रेषा गेली, 2 रेषा गेली, 3 रेषा गेली, 4 रेषा गेली, एकूण उत्तर किती आलं बघा। मोजा किती राहिल्या रेषा, 1, 2, 3, 4, 5। मग आपण या पद्धतीत राहिलेल्या रेषाचं उत्तर इथं लिहायचं, 5। ओके, पुढं आता 6 वजा 2 आहे, 6 वजा 2, 1, 2, 3, 4, 5, 6, यातून किती घालवायचे आहेत, फक्त 2, 1, 2, किती राहिल्या बघा, 1, 2, 3, 4। मग आपण काय करूया, या ठिकाणी राहिलेल्या रेषा लिहूया, 4। आणि 7 मधून 6 गेल्यावर मित्रांनो बघा बरं किती राहतं, अर्थात 1। समजलं, ही अशी आपली मागं आपण एक अंकी वजाबाकी केलेली होती। चला जाऊया पुढं, पुढे एक तुम्हाला 2 अंकी हातच्याची वजाबाकीचं उदाहरण या ठिकाणी समजून दिलं। बघूया आपण कसं कसं सांगितलं ह्या उदाहरणामध्ये, 34 म्हणजे 3.41 वजा 18 आपणाला करायचं आहे। तर मित्रांनो आपण जर हिशोब केला तर 4 तून 8 जातच नाहीत, बघा या 4 तून हे 8 जात नाहीत, काय करायचं मग, तर आपण दशकातनं एक उसना घ्यायचा, दशकातनं काय करायचा, एक उसना घ्यायचा। तुम्ही हे वाचन करा, मी हे तुम्हाला गणित कसं सोडवलं सांगतो। दशकातनं एक उसना घ्यायचा कारण लहान संख्या पडते, आपणाला एकक कमी पडतात, कमी एककातून मोठे एकक जाऊ शकत नाहीत, सुट्टे जाऊ शकत नाहीत, म्हणून आपण दशकातनं उसनवार उसना हातचा घ्यायचा। मग आपण या 3 तून या ठिकाणी एक हातचा घेतला आहे बघा, मग हातचा घेतल्यावर 1 दशक हातचा घेतल्यावर 1.4 किती झाले, 14। 1.41 किती झाले, 14। आणि आता आपणाला मित्रांनो उसण्या घेतलेल्या एककाच्या मदतीनं म्हणजे दशक आपण उसना घेतला पण 1 दशक म्हणजेच 10 एकक, 10 आणि 4, 14 सुट्टे आपणाकडे झाले,
14 8 गेले आणि मग आपलं उत्तर किती येते मग या ठिकाणी 6 येते पण या तीनातला एक दशक इकडे घेतल्यामुळे या ठिकाणी 2 राहणार आहेत याची पण खबरदारी घ्या कारण एक दशक आपण पलीकडच्या घरामध्ये एककाच्या घरामध्ये दिलेला आहे म्हणून या ठिकाणी 3 मधून एक दशक पलीकडे गेल्यामुळे घालवल्यामुळे या ठिकाणी किती आलं उत्तर 2 म्हणजे दशक 2 उरतात आता ह्या 2 दशकातून हा एक दशक वजा करायचा आहे म्हणजे उत्तर किती येईल 2 दशक मधून एक एक गेल्यावर आपलं उत्तर येणार आहे एकच म्हणजेच या गणिताचं उत्तर आपलं किती येईल मित्रांनो 1.616 म्हणजे 34 काड्यातून 18 काड्या जर घेतल्या घालवल्या तर आपल्याकडं 16 काड्या शिल्लक राहतील मी समजावून सांगितलेलंच आहे परंतु तुम्ही या ठिकाणी हे दिलेले जे मुद्दे आहेत हे मुद्देसुद्धा तुम्ही प्रत्येकानं काय करा वाचा चला आपण आता उदाहरणांकडे जाऊया कशी उदाहरणं सोडवायची आहेत बघा या ठिकाणी आता बघा वजा बाकी कर या ठिकाणी तुम्हाला पहिलं उदाहरण दिलंय पहिल्या उदाहरणात 65 - 29 दिलंय बघा बरं 5 मधून 9 जातात का घ्या बरं 5 बोटं 9 घालवा बरं जातात का नाही जात कमी पडतंय मग आपण काय करूया या 6 मधून 1 हातचा घेऊया 1 उसना घेऊया पण 1 दशक उसना घेतल्यावर मुळातले 5 एकक आहेत म्हणजे या ठिकाणी किती होईल 15 असं तुमच्या लक्षात येऊ द्या 1 दशक उसना घेतला म्हणजे दशकाचे तुकडे जर केले तर ते सुट्टे किती होतील 10 होतील जसं तुमच्याकडं 5 रुपयाची नाणी आहेत अजून 10 रुपये दिले तर तुम्ही म्हणणार 1.515 पण 10 रुपयाच्या ऐवजी मी सुट्टे तुम्हाला 1-1 रुपयाची नाणी दिली तर सगळेच सुट्टे झाले 15 नाणी तसं अर्थ समजून घ्या 1 दशक आपण उसना घेतलाय मागील घरातून डाव्या बाजूच्या घरातून तर उसना घेतल्यामुळं 1.515 झाले म्हणजे सुट्टे 15 झाले पण ह्या 6 मधून 1 आपण इकडं उसना घेतल्यामुळं इथं राहील 5 आणि आता आपण वजाबाकी करूया 15 तून 9 घालवायचे आता जर मी अगदी जुन्या पद्धतीनंच करायला लागलो तर वेळ लागेल गणिताला म्हणजे 15 आणि 15 रेषा ओढा रे त्यातनं परत 9 घालवा किती राहत आहेत बघा त्याच्यापेक्षा बेरजेला कसं आपण पुढं मोजतो तसंसुद्धा आपण केलं तरी चालतंय किंवा उलट अंकसुद्धा म्हणले तरी चालतेत बघा 9 पुढं 15 येईपर्यंत आपण मोजूया बोटं घ्या बघा तयार राहा 9 पुढं मोजायचं 10 11 12 13 14 15 किती बोटं आली बघा 6 बोटं आली म्हणून या ठिकाणी उत्तर किती येईल 6 15 तून 9 गेले किती राहिलं 6 किंवा एखादा म्हणेल मी उलटं मोजू का हो 15 मग तू 9 बोटं घे आणि 9 बोटं घेऊन तू सरळ उलटं मोजते बघा बरं काय येते उत्तर 14 13 12 11 10 9 8 7 6 बघा बरं सगळी बोटं तुमची संपतायत म्हणजे कुठल्याही पद्धतीनं करा तुम्हाला जे सोपं वाटतंय त्या पद्धतीनं करा 5 तून 2 घालवा 5 तून 2 घालवले तर किती राहील उत्तर 3 5 तून 2 घालवले तर उत्तर किती राहील 3 ओके चला पुढचं गणित बघूया 83 - 46 83 - 46 तीनातून सहा जात नाही मग 3 तून 6 जात नाही आहेत म्हणून आपण काय करूया जे 8 दशक आहेत ह्या 8 दशकातनं 1 उसना घेऊया पण 8 दशकातनं 1 उसना घेतल्यावर इथं 7 होईल आणि 1 दशक आणि हे 3 असे 13 एकक होतील बघा समजतंय का उसना घेतल्या ते अगोदर हे अगोदर महत्त्वाचं आहे हे 8 दशक तसंच राहिलं तर
फोडलंच नाही तर मग परत घोटाळा होईल. आता बघा, 13 तून 6 घालवायचे. 13 तून किती घालवायचे? 6 घालवायचे. बघा, 13 तून 6 जर गेले तर उत्तर 7 येईल. तुम्ही आता मोजा जरा काळजीपूर्वक. आणि 7 तून 4 घालवले तर उत्तर किती येईल? 3 येईल. उत्तर किती येईल मित्रांनो? 3 येईल. चला पुढचं बघा गणित. 55 वजा 29. आता 5 आणि 9 जात नाहीत. मग काय करायचं? 5 आणि 9 जातच नाहीत तर दशकाच्या 5 मधून 1 हातचा घ्यायचा. 1 इकडं गेल्यामुळं 5 आणि 4 दशक राहतील. 1 दशक इकडं आणल्यावर हे 5 एकक आणि 1 दशक मिळून किती होतील? 15 होतील. आणि 15 आणि 9 गेल्यावर इथं जसं 6 राहिले तसंच या ठिकाणी 6 राहील. 15 आणि 9 गेले किती राहिलं? 6. ओके, आता 4 आणि 2 घालवा. 4 आणि 2 घालवल्यावर किती राहील मित्रांनो? 2. 4 वजा 2 राहील. म्हणजे ह्याचं उत्तर किती येईल? 26. किती येईल उत्तर? 26. शाबास. चला जाऊया पुढं. 70 वजा 52. 70 वजा 52. मग आता 70 वजा 52 मध्ये 0 आणि 2 जाऊ शकतील का? तुझ्याकडं 0 रुपये आहेत आणि मित्राला तुला 2 रुपये द्यायचे आहेत तुझ्याजवळचे. आता मुळातच तुझ्याकडं 0 म्हणजे काहीच नाही. काहीच नसताना 2 कसं देणार तू? देऊ शकणार नाही. तसं 70 52 यांची वजाबाकी करत असताना पुन्हा आपणाला तोच नियम पाळावा लागणार. आपणाला या 7 मधला 1 या बाजूला घ्यावा लागणार. म्हणजे 1 दशक आला, 1 दशक इकडे घेतल्यावर तो 10 एकक होईल आणि हे 0 जर त्यात मिसळलं तर काय तयार होईल? 10च राहील. कारण 10 आणि 0 0. इथं बघा आपण काय केलं, 10 आणि 5 15. इथं केलं 10 आणि 3 13. इथं किती केलं आपण? 10 आणि 5 15. चला जाऊया पुढं. 10 आणि 2 घालवा मित्रांनो, 8 राहील. 2 पुढं 10 येईपर्यंत मोजा, लगेच कळेल तुम्हाला. 3 4 5 6 7 8 9 10 किती बोटं मोजली बघा, ते लिहा. नसेल 9 8 7 6 9 8 7 9 आणि 8 दोनच बोटं घालवायची आहेत आपणाला, 9 आणि 8. मग त्या पद्धतीतसुद्धा तुम्ही लिहू शकता. 6 आणि 5 गेले, 1 राहिला. अशा पद्धतीनं या ठिकाणी 70 वजा 52 उत्तर किती आलं? 18 आलं. जाऊया पुढं बघा मित्रांनो. आणखी तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर तुम्हाला पाठवलेल्या स्क्रीनशॉटमधून तुम्ही काय करा, सरांनी पाठवलंच असेल त्या व्हिडिओवर निळ्या लिंकवर क्लिक करा, आणखी एक तुम्हाला व्हिडिओ पाहायला मिळेल. बघा, मी सांगण्याचा प्रयत्न करतोच आहे, तुम्ही मित्रांनो समजून घ्या. पुढील उदाहरणे सोडवायची आहेत, आत्ताच्या सारखी सेम टू सेम सोडवायची आहेत. फक्त हातचा कधी घ्यावा लागतो? जेव्हा एखादी लहान संख्या असते आणि त्यातून जर मोठी संख्या घालवायची असेल तर मात्र हातचा घ्यावा लागतो. जिथं हातचा घ्यावा लागत नाही तिथं घेऊ नका, ते तुम्ही ओळखायचं आहे. ठीक आहे, बघा. आता 81 वजा 37 मध्ये 1 1 आहे. 1 मधून 7 काय जात नाही, म्हणजे हातचा घ्या. 8 आणि 8 हातचा घेतला ते 10 एकक झाले आणि परत हे आहेत 1 एकक म्हणजे 11 एकक झाले. इथं राहिले 7, हे पहिल्यांदा लिहून घ्या. आता 11 एककातून 7 एकक गेले मित्रांनो, किती राहील बघा बरं? 4, करेक्ट. आणि 7 आणि 3 गेले, उत्तर किती राहील? 4. किती आलं उत्तर बघा मग? 44. किती आलं? 44. चला पुढं जाऊया. अगदी मघाशी 70 गणित आले तसं 40 आलंय बघा. 40 वजा 26, 0 काय 6 जात नाहीत. मग आपण काय करूया, 4 आणि 1 दशक इकडे घेऊया. 1 दशक घेतला तर 10 होईल. 10 आणि 0 10, म्हणून त्यात काही फरकच पडत नाही. मग आता आपल्याकडं 10 एकक झाले. 10 एककातून 6 एकक गेले मित्रांनो, 4 राहील. 3 आणि 2 गेला, 1 राहील. किती राहिलं उत्तर? आलं उत्तर बघा आपलं
14. चला पुढे जाऊया. 75 वजा 29. 75 वजा 29 काय करावं लागेल बघा. 5 तून 9 जात नाही, 7 तून 1 दशक हातचा घेऊया, 6 इथं राहील. म्हणजे या दशकात म्हणजे 5 दशक मिळवल्यावर 15 एकक होतील. 15 तून 9 घालवा, 15 तून 9 घालवले तर उत्तर 6 येईल, आणि 6 तून 2 उत्तर घालवलं तर 4 येईल. अशा पद्धतीनं या ठिकाणी 46 असं उत्तर आपला. चला बघा उदाहरणातलं शेवटचं गणित 68 वजा 59. आता पुन्हा 8 तून 9 जात नाहीत, 7 नं मी 1 हातचा घेतो, 10 10 आणि 8 18. 10 कुठनं आलं, दशकातला हातचा घेतला आहे मी उसना, 1 दशक हातचा घेतला आहे. 1 दशक म्हणजेच 10 एकक सुट्टे. 10 आणि पहिले 8 एकक असे किती येणार आहे तिथं, 18 एकक. 18 तून 9 गेले, 9 राहिले. खडे घेऊन सुद्धा तुम्ही करू शकता बरं का, हे जर अवघड वाटत असेल. 18 तून 9 गेले, 9 राहिले, आणि 5 तून 5 गेले मित्रांनो, किती राहिलं, 0. समजलं? हां ओके. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी वजाबाकीची गणितं बघितली. माझं मार्गदर्शन तुमच्या लक्षात येतच असेल. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आज या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.